जरा नीट ऐका, कीर्तनाला आलेला सुना, हा जरा भान ठेवा भान, तू काय सतट ताटल्या दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरधारी घेऊन आली का? चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती. पन्नास टक्के पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी तिथे दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे, कांद्यातलं गबाळ का मर ना. ए कितलंय तू? खाली बस. कितलंय? सहावीला का? एकात एक मिसळ्यावर किती होती? दोन. करेक्ट. आणि एका शेजारी एक बसल्यावर जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी कमी बोलतात धोकाच. एकच वाक्य बोलणार पण भांडणच, लय हलकट. म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुका जरी मिळाली करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का होत? ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशाला गेलती का? अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आळडून उठली, बाई 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 बाई, पाणी नाही ग, पाणी नाही ग. तू काल कुठं काशाला गेलती का तू? आखलीचा पत्ता नाही, आखली चड्डी नाही, काही नसा हजाराचा मोबाईल आहे, आणि अंडरपॅन्टही नाही आतली, आणि चैन उघडी ना, तू नाही मोकळा. हा काही रेंज मध्ये जिला सुन नाही तिथं लय टाकळ्या फोडीची. माह्या डोळे देखत आणायची म्हणती, माह्या डोळे देखत अण्णा अंग भया. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही भाई. मेन फिमे बायका मिळान बायका, 35-35 चे नवर देव आहेत आपल्याकडे, 35-15 राहिले मरायला. जुडीदारांचे ऑपरेशन झाले हगडी तसाच. बेच दारू प्यायची म्हणलं तरी सोपं आहे का? त्याला डोळे झाकले पाहिजे, घसाचा तार वाजला पाहिजे, बाहेर येताना थुकत आला पाहिजे, तोंड वाकडं तिकडं केलं पाहिजे, पायजम्यात मुतला पाहिजे, येड्या बाबळीत गुतला पाहिजे, बापाची इस्टेट इकली पाहिजे, तर दारू. आणि कोण बायका दिलो तुम्हाला? 16 तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन, 17 तुमची ढोपरं आल्यात क्वार्टर मिळवून वर, रुपड्या कमवायची जाणत नाही नालाय कोण बायको देईन? तिथं तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे ठेवण घ्या तिला. तुला 1.5 लाख लय आता तरी येतं का? आमच्या श्रीगोंदा तालुक्यात महाराजा कॉलेज आहे, त्या कॉलेजला मला ऍडमिशन घ्यायचंय. तुला अक्कल येत काय? कपडे काढून आणला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबल धेंडत, तू 47 अगरबत्ती कुठून आली तर टोन घ्या. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेल्या गेल्या सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं ना, अशी लपडे लुपडे दरवाजा लावून भांडे घाशी द्या रे, दरवाजा लावून. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करता. तुम्हाला जरा नीट ऐका, कीर्तनाला आलेला सुना, हा जरा भान ठेवा भान, तू काय सतट ताटल्या दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरधारी घेऊन आली का? चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझवीने संसारी, शंकर आला काळ्या पिशीत मटण. एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुतवतो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानच. पप्प्याच्या बापाला बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहत, मार खाला निभारले हो. किती हो, नुसते कानात वायरी घालून झुला त्या रस्त्याला. गाडी आली बिन निघून गेली. ती सॅग नावाची एक बॅग आहे माग, सॅग ती माग 9000 बोकड्या देवाला कापितो, आणि देवाला काय म्हणतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का? महाराज ती शिजत नाहीत. पुरीचा फोन आला,
चालली थोबाड वाशी तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबाळ का मर ना का दुसरीची घर बिगडी ती ऐ ह्यांना इकडे पाहिलं वेळ कुठे ह्यांना वेळ कुठे यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे गोरा पाहिजे चांगला पाहिजे त्याला भाव नसला पाहिजे त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे आणि मी खरचली की लाजा धरा लाजा कपडे नाही अंगाला आणि कोटर आणतो तू मागून की चड्डी फाटेल पुढच्या लावून तो फडवून टाकेल फडवून टाकेल मग ही कोण शिवीन मस्त नवे कपडे घालून कार्यालयात झिंडतो भरपूर जवा लय दिसन नालायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोर पाहून वाढा रे चालला प्रेम करायला शेंबड्या फुल हे गुलाब का आग लावत्या फुलाला ए आता वाक्य नी ड्रायव्हर का ए आता यांची फटाफट तुम्हाला माणूस तयार करून देतो फटका फाट शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नये स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं.